सर लाइनमैन चं काम पाहायचंय, दर्यावादी संघ बी लाइनमैन करायचंय. हेलो, तुमचा निर्णय अखेरचा निर्णय असेल. चला फहीम सर, सामना चालू करायचा आहे. एमसीसी दिव्यागर पहिला सामना पराभूत झाल्यानंतर आणि दर्यावर्दी पहिला सामना जिंकल्यानंतर पुन्हा एकदा एकमेका समोर भिडणार आहेत. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार आणि मनोज दोघ सामना करण्यासाठी सज्ज आहेत. पहिला चेंडू उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतील ऋतिक. ओमकार साठी हळूवार खेळी काढलेला चेंडू आणि डीच्या स्वरूपात एक धाव मिळते ओमकार याला. पुढचा चेंडू ऋतिक याचा मनोज साठी, एका धावेने श्रीगणेशा केलंय आणि पुन्हा एकदा हळूवार खेळी काढण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय निर्धाव एसटी रक्षकाच्या हातात. मनोजच्या समोर ऋतिक, ऋतिकच्या समोर मनोज, मनोज ऋतिक, ऋतिक मनोज. हळूवार खेळी काढलेला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्र रक्षण. एक धाव मिळते. पुढचा चेंडू ऋतिक याचा. ओमकार साठी, ओमकार काय करतील. ऋतिकच्या चेंडूवर मोठा फटका मारला जातो. एकनाथचं तेवढं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय. एक धावापासून अडू शकलेलं नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते तीन धावांवर. चार चेंडू तीन धावा. पुढचा चेंडू तेवढ्याच ताकदीचा फटका. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक निवडलाय आणि एक धाव मिळते. या एका धावेने परत धावसंख्येत भर पडते. धावफलक पोहोचलंय ते चार धावांवर. पाच चेंडू चार धावा, शेवटचा एक चेंडू बाकी ओमकार साठी. आणि आकाश आपण काय केलं, ज्या वेळेला एखादा फलंदाजाला जीवदान देतो त्यावेळेला काय घडतं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं. थँक्यू डीजे. आकाश आपण यष्टी रक्षकाचं काम करतोय, पाठीवर नाव टाकलंय, माही नंबर टाकलाय सेवन. पण असा एकमेव व्यक्ती क्रिकेट जगतात आहे की त्याच्या हातून यष्टी रक्षण करताना चूक घडलेली नाहीये, जो असेल भारतीय क्रिकेट संघाचा माजी संघनायक मास्टर माइंड एम एस धोनी. दर्शन सगळ्यात जास्त रिव्ह्यू सक्सेसफुल झाले असतील तर ते असतील एम एस धोनी. नक्कीच असं म्हणेन की सर्व खेळाडू एसटीच्या पुढून सामना वळवतात, पण जगात एकमेव खेळाडू असा आहे की तो एसटीच्या मागून सामना वळवण्याची ताकद ठेवतो, तो असेल एम एस धोनी. महेंद्र सिंग पान सिंग धोनी. मोठा फटका पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सागरकडनं आपल्याला. एका धावेपासून अडवू शकलेलं नाही, एका धावेची भर पडते. धावफलक पोहोचलोय ते पाच धावांवर. दर्शन उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतायत ओमकार साठी, ओमकार आणि मनोज साठी. पहिल्यांदा ओमकार साठी गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू एकनाथच्या हातामध्ये जातो. एकनाथ चेंडू हातामध्ये पकडतो तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. या एका धावेने परत एकदा धावफलक हलत ठेवलंय. धावफलकावर संख्या लागली ती सहा. आणि हा मात्र नक्कीच स्वैर असेल फहीम कर्दमे, नक्कीच त्याला स्वैर घोषित करतील. सात धावा झाल्यात.
पुढचा हळूवार खेळी करून काढलेला चेंडू सागरने तो चेंडू हातात अडवला. एक धाव पूर्ण होते. एकेरी धावांवरच लक्ष देत आहेत. त्यांना माहिती आहे की एकही षटक जर वेगळं भेटलं तर नक्कीच आपण फटकेबाजी करू. आणि हा षटकार डीजे. थँक यू डीजे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे पेशवा म्हणून काम पाहणारे बाजीराव भट म्हणजेच बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बाजीराव मस्तानी त्यामधील हे गाणं दर्शन. विघ्नेश ओमकारची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो विघ्नेश. पुढचा चेंडू दर्शनाचा विघ्नेशसाठी मोठा फटका. ऋतिकचं तेवढं चांगलं क्षेत्र रक्षण परंतु एका धावेपासून अडवू शकलेलं नाहीये. एकेरी धावांवरच महत्व देते. धावफलक हलत ठेवलं जातं. एकेरी धावाने थेंबे थेंबे तळे साचे असं आपण त्याला म्हणतो. तसंच एका एका थेंबाने तळे साचण्यास सुरुवात झालेली आहे. हळूहळू धावसंख्या घेतात आणि हा मात्र निश्चितच स्वैर असेल. पंचांनी त्याला स्वैर घोषित केला. ज्या वेळेला पंच जमिनीलगत दोन हात फलकावतात त्यावेळेला एक अवांतर धाव विरोधी संघाला दिली जाते आणि अशीच दर्यावर्दीला इथे विरोधी संघाला धाव दिली गेली आणि स्टेडियममध्ये खेळलेला चेंडू प्रवीण याने चांगल्या रीतीने अडवलाय. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की प्रवीण हा एक उत्कृष्ट डान्सर तसंच सर्वोत्कृष्ट सुमधुर गायक सुद्धा आहे. त्याचं गाणं आपण मागच्या सामन्यामध्ये ऐकलं. त्याच्या आवाजातील गाणं ऐकलं. तोच हा प्रवीण. आणि त्याच्यानंतर आपण त्याचं समालोचन सुद्धा ऐकलं. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. दोन षटकांच्या मोबदल्यात धावफलक पोहोचले ते 11 धावांवर. आता मात्र एमसीसी दिव्यागर संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो सागर. सागर मनोजसाठी सलामीचा फलंदाज. मनोज अजूनपर्यंत मैदानात उभा आहे. काय करेल मनोज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू होता. पुढचा चेंडू सागर याचा मनसाठी उत्कृष्ट फटका. गचाळ क्षेत्र रक्षण. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी घेऊ इच्छित ते विघ्नेश परंतु मनोज यांनी त्याला थांबवलं आणि एका धावेवर समाधानी व्हावं लागतंय. आणि निश्चितच दव बिंदू पडल्यामुळे दव गवतावर पडल्यामुळे हे परिणाम घडत असतात. विघ्नेश सागरच्या चेंडूचा सामना करतील. मोठा फटका. पुन्हा एकदा तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला सुचित कदम यांच्याकडनं. पुढचा चेंडू सागर आणि क्लीन बॉल. डीजे ला मिळते संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. डीजे थँक यू डीजे. आणि चेंडू झाले. चार धाव फलक पोहोचलंय ते 13 धावांवर. तिसरं षटक. दोन चेंडू बाकी म्हणजेच अजूनपर्यंत 8 चेंडूचा खेळ बाकी. या 8 चेंडू मध्ये किती धावा बनवतील हे दोन फलंदाज म्हणजेच तुषार आणि विघ्नेश. आणि या फहीम कर्दमे काय करतील. फहीम कर्दमे यांनी हात फलकावलेत आणि हा स्वय घोषित केला. एक धाव मिळते. मस्त चांगला उत्कृष्ट फटका आणि दर्यावर्दी क्लासिकल चौकार. डीजे नक्कीच दर्यावर्दी पोरांचा दरारा गावागावात नक्कीच लागलेला आहे. नक्कीच एवढं सांगू मात्र तुषारसाठी सांगू इच्छितो की चीते की चाल बाज की नजर और तुषार की बॅट पर कोई संदेह नाही करते. कभी भी मात दे सकती है. एक चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्याच्यानंतर सागर शेवटचा चेंडू सागर याचा तुषारसाठी.
जर्सी नंबर 18 आणि धावसंख्या झाली ती 18। पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका देऊन जातोय, पुन्हा एकदा एकवीरा डेकोरेटर्स खणखणीत चौकार डीजे। नक्कीच तुषारने दोन चेंडू व दोन चौकार टोकलेत। कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है, कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिले भी झुका करती है। दाखवून दिले की माझे दोन गडी बाद झाल्यानंतर सुद्धा मी फलंदाजी करू शकतो आणि ते दाखवून दिले। आल्या आल्या दोन चेंडूवर दोन चौकार ठोकलेत आणि आपल्या संघाला सुस्थितीत पोहोचवलंय तुषार याने। चौथं षटक घेऊन आलाय बॉलर एकनाथ एमसीसी दिवागर संघाकडून। एकनाथ आणि पहिलाच नऊ चेंडू उत्कृष्ट फटका आणि हा जय गणेश स्पोर्ट्स चौकार डीजे। आणि नक्कीच हे गाणं ऋतिक साठी असेल, तुझ्यामुळे झाला ऋतिक माझ्या नशिबाचा वडापाव। चौकार नक्कीच गेलेला आहे। पुन्हा एकदा विघ्नेश उत्कृष्ट फटका आणि हा डोक्याला लागलेला चेंडू। एक धाव मिळते कसं का होईना, परंतु धाव अडवली जाते। धाव फलक खूपच उंचावलंय, धाव फलक पोहोचलंय 23 धावांवर, एक चेंडू आणि 23 धावा। आता मात्र क्षेत्ररक्षण बदलवण्यास भाग पाडलंय। क्रिकेट काय असतं, समोरच्याचं खच्चीकरण काय असतं, तर त्याला क्षेत्ररक्षण बदलवण्याला भाग पाडणे। तुषार ज्याने फक्त दोनच चेंडू खेळून काढलेत आणि दोन चेंडूवर दोन चौकार ठोकलेत असा तुषार, पुन्हा एकदा मोठा फटका, सात समुंदर पार चेंडू गेलाय निश्चितच। चार चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत आणि पुढचा चेंडू दीपक याचा दर्यावरती क्लासिकल चौकार डीजे। इथे स्कोर काय आला, स्कोर 31 धावा झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मोठा फटका, एक धाव मिळते, 32 धावा झालेल्या आहेत। एक मिनिट, पाच चेंडू आणि 33 धावा झालेल्या आहेत। चार एक मिनिट सामना थांबवायचा आहे।
चार चेंडू आणि 33 धावा झालेले आहेत, चार चेंडू 33 धावा। चार चेंडू आणि 33 धावा, पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे। आणि अरे काय केलंय भावा, आता नशी तुझ्यामुळे वडापाव घडलाय। दोन धावा नक्कीच मिळाल्यात आणि या दोन धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 35 धावांवर। खरोखरच सुस्थितीत आणलंय ते तुषार याने या संघाला आणि त्यानंतर त्याला साथ दिली ती विघ्नेश आणि दीपकच्या एक एक चौकाराने। शेवटचा एक चेंडू 35 धावा झालेले आहेत या सत्रातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु एक धाव नक्कीच मिळेल। दुसऱ्या धावेसाठी दीपक आलेले आहेत आणि दीपक फहीम सर नक्कीच योग्य तो निर्णय देतील आणि बाद घोषित केलाय। फोर्टी प्लस चे कोणते संघ हजर असतील तर आपण हजर असल्याची नोंद करायची आहे। फोर्टी प्लस कोणतेही संघ हजर असतील तर आपण हजर असल्याची नोंद करायची आहे। ओके भाई भाई सरकत हजर आहे। पुढचा एक कोणता संघ असेल तर त्यांनी नोंद करायची हजर असल्याची। ओमकार जरा समोर या। सामन्याला सुरुवात करायची आहे। पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक घेऊन आलाय तुषार सर। एक मिनिट थांबायचं आपल्याला, सामना चालू नाही करायचा। चला फहीम सर सामना चालू करायचा। मित्रांनो तुम्हाला विनंती आहे लाईनच्या पाठी बसायचं आहे। मित्रांनो सर्वांना विनंती आहे, तुम्हाला डगआउट बनवलाय, खेळाडू कक्ष आहे, खेळाडू कक्षातच बसायचं आहे। इथे लाईनमॅन म्हणजे लाईन पार करी इथे 2 रनची पेनल्टी आहे, तुम्हाला पाठीमागे बसायचं आहे। दोन चेंडू आणि 5 धावा झालेले आहेत। ऋतिकच्या बॅट मधून उत्कृष्ट असा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय। 40 प्लस चा कोणता संघ हजर असेल तर आपण समालोचन कक्षात हजर असल्याची नोंद करायची आहे। 40 प्लस ऋतिक पुन्हा एकदा तुषारच्या चेंडूचा सामना करतील आणि हा निर्धाव चेंडू आणि खरोखरच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। सर एक धाव आहे ना यावर का नाही? एक धाव आहे, एक धाव आहे। चार चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत। मोठं तगड आव्हान ठेवलंय, 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। दर्शन तुषारच्या चेंडूचा सामना करतील दर्शन। एक हळूवार खेळी केली, रुद्रेशच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण होते। एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 7 धावांवर। शेवटचा एक चेंडू बाकी, मागच्या सामन्यापेक्षा थोडाफार का होईना पण महागडा ठरतोय तो। तुषार
यानंतरचा होणारा सामना 40+ सामना असेल दर्यावर्दी विरुद्ध भाई भाई सरकोत। दोन्ही संघांच्या संघनायकांनी हजर राहायचंय। दर्यावर्दी विरुद्ध भाई भाई सरकोत 40+ सामना बाबू भाईचा संघ भाई भाई सरकोत। 18 चेंडू आणि 30 धावांची गरज म्हणजेचा प्रत्येक षटकामागे 10 धावा बनवाव्या लागतील। ह्या सामना संपल्यानंतर जयेंद्र लगेचच त्यांचा नाणेफेक करून घ्यायचाय। भाई भाई सरकोत आणि दर्यावर्दी बाबू भाई मगाचपासून वाट बघत आहेत की माझा सामना कधी खेळवला जाईल आणि आपले आता फक्त 5 मिनिट आपल्याला वाट बघायची आहे, त्यानंतर आपला सामना लगेच खेळवला जाईल। मनोज दुसरा षटक घेऊन आलाय। मनोज दर्शनसाठी 7 धावा झाल्या आहेत। 18 चेंडू 30 धावांची गरज प्रत्येक षटकामागे 10 धावांची गरज आणि 1 धाव मिळते ही दर्शन याला डीच्या स्वरूपात 1 धाव मिळते। या एका धावेच्या मोबदल्यात धावफलक पोहोचले ते 8 धावांवर 1 चेंडू 8 धावा। क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जातंय आणि यालाच म्हणतं काय असतं क्रिकेट आणि काय असतं आपलं नाव हे दाखवलं जातं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। मागे समालोचन करायचंय, व्यासपीठा राहायचं तुम्हाला लवकर लवकर। काय क्षेत्ररक्षण केलंय रुद्रेश, आणि टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे रुद्रेश। मित्रांनो नाहीत वाजवा फक्त उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं रुद्रेश याने खरोखरच आणि धावफलक पोहोचलंय ते 10 धावांवर 3 चेंडू आणि 10 धावा। पुढचा चेंडू मनोज याचा ऋतिक साठी मोठा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण। 1 धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी गेले, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे। 2 धावा पाहायला मिळतात, या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 12 धावांवर। 2 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत। यानंतर होणारा सामना 40+ सामना असेल भाई भाई सरकोत विरुद्ध दर्यावर्दी। आणि पंच आमच्याकडे बघून सांगतायत की निश्चितच वाईट आहे, एक अवांतर धाव मिळते। धाव संख्या पोहोचले 13 धावांवर। पुढचा चेंडू मनोज थँक यू डीजे। या चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 17 धावांवर। शेवटचा एक चेंडू बाकी मनोज याचा ऋतिकच्या बॅट मधून। मला वाटतं आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत आणि बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जातोय, निर्धाव जातोय चेंडू। 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 17 धावा। तोपर्यंत संधी देतो डीजेला एक संगीत वाजवण्याची। डीजे थँक यू डीजे। आता बाबूराव आला नाही तर दर्यावर्दी संघाला बाबूरावाला पावेलियन मध्ये पाठवण्याची गरज आहे। प्रत्येक बाबूराव पावेलियन मध्ये जाईल तरच दर्यावर्दी विजयाकडे जाईल। विघ्नेश तिसरं षटक घेऊन आलाय। विघ्नेश दर्शन आणि निर्णय थांबणार डीजे। थँक्यू डीजे। मित्रा निर्णय येऊ दे पंचांचा।
पंच देतील एकानी बाजूला जायचं नाहीये आता लाव कारण षटकार गेलाय डीजे थैंक यू डीजे आकाश दर्शन की जागा सांभाळण्यासाठी आपल्या संघाला सावरण्यासाठी आलाय तो आकाश विघ्नेश पहिली सफलता मिळवणारा गोलंदाज विघ्नेश उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दीपक याचं खरोखरच एक धाव केली त्याच्यात काही दुःख नाहीये कारण क्षेत्ररक्षण चांगले केलंय दीपक याने एक धाव मिळते एका धावाच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 18 धावांवर 2 चेंडू 18 धावा अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी जर्सी नंबर 48 खरोखरच माझ्या पाठीवर सुद्धा आपण पाहिलं तर जर्सी नंबर 48च असतं आतापर्यंत एक आमच्या दोघांचा एक आवडता खेळाडू सुरेश रैना याचा जर्सी नंबर आम्ही परिधान करत असतो आता सुरेश रैनाने मात्र तो नंबर सोडलाय परंतु अजून विघ्नेश आणि मी सोडलेला नाहीये ज्या वेळेला आयपीएलचा फॉर्मॅट खेळवला गेला त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स मध्ये दोन खेळाडू होते एक होता मायकल हसी आणि दुसरा होता सुरेश रैना आणि हे काय म्हणावं लागेल तुषार याचा गचाळ क्षेत्ररक्षण एकवीरा डेकोरेटर्स खणखणी चौकार डीजे थैंक यू डीजे बचपन का प्यार आठवण करून दिल्याबद्दल चार चेंडू झालेले आहेत आणि 22 धावा झालेल्या आहेत म्हणजेच मला वाटतं अजूनपर्यंत 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे विघ्नेश याचे 2 चेंडू बाकी आहेत प्रत्येक गोलंदाजाला ऋतिक चौकार ठोकताय तर 3 गोलंदाजाला एक एक चौकार ठोकला गेलाय ऋतिकच्या बॅट मधून खरोखरच ऋतिक आणि हा चेंडू हा काय पंचांकडे दाद मागितली जाते परंतु एक धाव मिळते या एका धावेने धावफलक पोहोचले ते 23 धावांवर आपण म्हणत होतो सुरेश रैना आणि मायकल हसी बद्दल आयपीएलचा फॉर्मॅट आल्यानंतर दोन्ही खेळाडू चेन्नई सुपर किंग्स मध्ये खेळत होते आणि त्यामुळे मायकल हसी याचा सुद्धा जर्सी नंबर 48 होता ऑस्ट्रेलियामध्ये खेळत असताना सुद्धा आणि त्यामुळे सुरेश रैना यांना नंबर बदली करावा लागला होता जर्सी नंबर आणि तिन्ही दांड्या गुल करून टाकल्यात आकाशच्या थँक्यू डीजे 23 धावा झालेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडू आणि आविष्कार 14 धावांची गरज आहे 6 चेंडू 14 धावा विजयाचा शिल्पकार वैभव होईल का ऋतिक होईल ऋतिकने आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाला चौकार ठोकण्याचा पराक्रम केलाय हाच पराक्रम बाजीराव पेशव्यांच्या भूमीत पेशव्यांसारखाच पराक्रम करून दाखवेल का ऋतिक आता मात्र 14 धावांची गरज आहे प्रयत्नांची पराकाष्ठा विजयासाठी दोघांनाही करावी लागेल आणि जो पराकाष्ठेत जो परीक्षेत खरा उतरेल विजयाची माळ त्याच्या गळ्यात पडेल आणि खरोखरच काय गेम प्लॅन होता तुषार याचा खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कर्णधार दीपक यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचलाय की चेंडू हातात घेऊन या खरोखरच सुंदर कामगिरी करतात दीपक आणि पुन्हा एकदा दांडी गोल डीजे आहा डीजे खरोखरच सवारी भवानी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आधारित हे गाणं 4 चेंडू 13 धावांची गरज आणि खरोखरच एक उत्कृष्ट असे
समालोचक महेश पाबरकर माझे चांगले मित्र इथे उपस्थित राहिलेत। मी नंतरच्या सामन्यामध्ये त्यांना नक्कीच आमंत्रित करीन। महेश पाबरकर यांना बानकोट येथील खरोखरच माझे चांगले मित्र सागर, चार चेंडू आणि काय ते सेलिब्रेशन होतं वैभवचं, क्लीन बोल्ड झाल्यानंतर खरोखरच मी नक्कीच रिप्ले बघीन। हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय सागर साठी, आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावा, म्हणजेच 3 चौकार ठोकले तर दोघांना एक एक पॉइंट मिळणार, एक एक गुण मिळणार, नाहीतर सवारी भवानी चौकामध्ये। आणि हा चौकार जाऊ शकला असता, आता काय होईल तर ऋतिक मला वाटतं थोडस लेझी क्रिकेट खेळलाय, पळण्याचे कष्ट। मात्र नक्कीच सवारी भवानी चौकामध्ये। शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत। एकनाथ वैभव जर्सी नंबर 77 आणि काय चेंडू फेकले जात आहेत, समजूही शकलेलं नाहीये फलंदाजाला चेंडू। शेव हा मला वाटतं स्वैर चेंडू नक्कीच असेल, पण सागरला मात्र स्वैर व्हावं लागेल मैदानातून। घडी मिळालाय तो वैभवला आणि वैभव निश्चितच खुश असेल, कारण मी सामना जिंकून दिलाय दर्यावरती सामना। प्रत्येक गोलंदाजाला चौकार मारण्याचा पराक्रम ऋतिकने केला होता, मात्र वैभवला कोणीही चौकार ठोकू शकला नाही, आणि ही सुद्धा सफलता वैभवच्या नावावर जाते आहे। थँक यू डीजे, थँक यू डीजे। आणि निश्चितच आणि निश्चितच सामनावीर कोण असेल ते सांगण्याची सुद्धा गरज नाहीये, ज्यांनी सामना आपल्या बाजूने वळवला असा तो असेल दर्यावर्दीचा वैभव, ज्याने 4 गडी मिळवले तर सामनावीर घोषित करतो। जयेंद्र नाणेफेक करायचे आणि वैभवला सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे। जयेंद्र वैभव यांचा आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, पहिला सामनावीर झालाय तो। आणि जो सामना झाला आता दिव्यागर वर्सेस दर्या, ते सामन्याचं मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीरचं पारितोषिक देतील आमच्या दर्यावरचे जुने नाते कर्णधार अशोक पालेकर आणि मॅच कोणाची आहे 40+ दर्यावरती ए वर्सेस भाई भाई।